नमस्कार. आपले सर्वांचे शासकीय कर्मचारी सेवार्थमध्ये स्वागत आहे. आज आपण निवृत्ती वेतन जे कर्मचारी आहे त्यांचे निवृत्ती वेतन किती मिळते, त्यांचं एरियर्स किती जमा झालं याबाबतची आपण सर्व माहिती पाहूया. तर यामध्ये आपण प्रथम निवृत्ती वेतन मध्ये आलो, याच्यामध्ये येऊन पेन्शनर साठी जो पासवर्ड दिलेला आहे तो पेन्शनर युजर नेम टाकायचा आणि पासवर्ड IFMS 123 टाकायचा. तर यामुळे काय होणार आहे, कवा आपलं ते आपण अकाउंट आपलं तयार करायचं. पहिले जे पेन्शनर आहे त्यांनी आपलं अकाउंट तयार करायचं. याकरता आपल्याला जे महाराष्ट्र गव्हर्नमेंटचं जे आहे वेतनिका पेन्शन सेवार्थ याच प्रकारे पेन्शन म्हणून निवृत्ती वेतनाची एक त्यांनी वाहिनी काढलेली आहे. त्याच्यामध्ये पेन्शनर टाकायचं, युजर नेम हा पेन्शनर राहील कॅपिटल मध्ये टाकायचं आणि पासवर्ड IFMS 123 हे टाकायचं. तर यामध्ये काय होईल का, जेव्हा आपण पासवर्ड टाकू त्यानंतर आपण आतमध्ये एंटर करू. एंटर केल्यानंतर आपल्याला हा पूर्ण स्क्रीन दिसेल. आता याच्यात काय करायचं, क्रिएट पेन्शन युजर. आता आपण इथे पेन्शन एक क्रिएट करू. आपला कोषागाराचे नाव निवडू, समजा अमरावती डिस्ट्रिक्ट कोषागार आहे कोषागार. नंतर पीपीओ नंबर टाकला. पीपीओ नंबर, बँकेचं नाव बँकेचं नाव टाकू, SBI. शाखेचं नाव टाकायचं. शाखेचं नाव टाकल्यावर अकाउंट नंबर टाकायचं. साईनगर, आता अकाउंट नंबर हे टाकतो मी. अकाउंट नंबर टाकल्यावर युजर नेम PEN असा आलेला आहे आणि पासवर्ड IFMS 123 आलेला आहे. आता आपण हे टाकल्यानंतर लॉग आउट करूया. लॉग आउट केल्यानंतर आपल्याकडे पासवर्ड आणि युजर आयडी आलेली आहे. आता युजर आयडी पासवर्ड आपण या ठिकाणी टाकूया. PEN_ त्यांचा PPO नंबर. पासवर्ड जो आपल्याला त्यांनी हे केलेला प्रोव्हाइड IFMS 123 ZXX सबमिट करूया. हे सर्व पेन्शनर साठी, कारण की बरेचसे पेन्शनरला माहित पण नाही आहे गोष्टी आणि पेन्शनर पर्यंत गेलेला नाही आहे. तर पेन्शनरला कसं सुविधा होईल या दृष्टिकोनातून हा व्हिडिओ केलेला आहे. त्या अनुषंगाने आता आपला जुना पासवर्ड टाकला IFMS 123. आता हे टाकताना एक कॅपिटल अक्षर घ्यायचं, @ किंवा स्पेशल कॅरेक्टर घ्यायचं आणि स्मॉल अक्षर आणि अंक म्हणजे सर्व याच्यात करून कमीत कमी 8 ते 16 मध्ये पासवर्ड टाकायचा. आणि पासवर्ड एकदा टाकला का मग काही प्रॉब्लेम आपल्याला येणार नाही. त्याप्रमाणे आपण नवीन पासवर्ड तयार करूया. नवीन पासवर्ड तयार केल्यानंतर यांचं कसं, इथे नाव दाखवेल, कर्मचाऱ्याचं नाव दाखवेल. या ठिकाणी नाव झालं, PPO नंबर आला, कुठलं डिस्ट्रिक्ट आहे, याप्रमाणे सर्व यामध्ये आपल्याला माहिती आपल्याला पेन्शनची पाहता येईल.
आणि ही जेव्हा आपण पेन्शनची माहिती नवन पासवर्ड टाकल्यानंतर सेव्ह केलं, पेन्शनची माहिती मग आपल्याला कुठे विचारायचं नाही, बँकेत जायची गरज नाही, उन्हात तणात काही नाही, आणि वयानुसार आपल्याला पण त्रास होणार नाही. त्यानुसार आपला नवीन पासवर्ड जनरेट झालेला आहे. आता परत आपण लॉगआउट करून लॉग इन करू नवीन पासवर्डने. नवीन पासवर्डने आपण या ठिकाणी आलेलो आहोत. आता सर्वांसाठी पेन्शन म्हणजे हा त्यांनी जनरेट झाल्यानंतर आपल्याला हा त्यांनी युजर आय डी डिफॉल्ट दिलेला, आपल्याला बदलता येणार नाही. पासवर्ड टाकूया आपण नवीन टाकलेला. आणि पेन्शनरसाठी एक PWMT blogspot.in वर आपण पेन्शनचं एक टॅब ओपन केलेला आहे. त्या पेन्शनच्या संदर्भात मी त्या ठिकाणी वेगवेगळी माहिती टाकत जाईल. पेन्शनरला 7व्या वेतनानुसार किती येते ते बघू. आता पेमेंट पेन्शन पेमेंट हिस्ट्री आपण इथे पाहू शकतो. याच्यात आपण कोण्या महिन्यापासून पाहिजे ते आपण सिलेक्शन करायचं आणि कुठपर्यंत पाहायचं आणि आपण जनरेट रिपोर्ट करायचं. जनरेट रिपोर्ट आपल्याला करता येईल. तर त्या टॅबमध्ये मी सर्व पेन्शनरच्या बाबतीत जेवढं काही त्यांना सुविधा पुरवता येईल त्याचा प्रयत्न करेल. पेन्शनचे कॅल्क्युलेशन, पेन्शन किती येईल, नवीन नवीन जे काही शासनाचे त्यांच्याबद्दल त्यांना आर्थिक लाभाबद्दल जे शासन निर्णय निघाले ते टाकण्याचा प्रयत्न करेल. म्हणजे एका ठिकाणी पेन्शनरला सर्व माहिती मिळेल हा माझा उद्देश आहे. सध्या सुरुवात झालेली आहे. त्याच्यामध्ये 7व्या वेतनानुसार लवकरच सीट टाकतो. आपण इथे जनरेट रिपोर्ट करूया. याच्यानंतर हे का बघा यांचं कसे मिळाले वगैरे सर्व आलेलं आहे. प्रिंट घेऊ शकतो आपण. याप्रमाणे अशी माहिती तयार होऊन जाते. त्यामुळे आपण आपलं शासकीय कर्मचारी सेवार्थमध्ये जायचं आणि सेवार्थमध्ये ह्या आपलं सर्व माहिती आपण तिथून पाहू शकता. पेन्शनर बाबतीत जास्तीत जास्त टाकण्याचा प्रयत्न करतो. पेन्शनरचे भरपूर फोन येतात. त्यांचं म्हणणं आहे की बाबा तुम्ही चालू लोकांना जे कार्यरत आहे त्यांच्याबद्दल भरपूर टाकता, परंतु जे पेन्शन आहे त्याबद्दल काही टाकत नाही. याप्रमाणे आपण सर्व याच्यात पाहू शकता जे तुमचं हे आहे सर्व बँक डिटेल वगैरे. आता हे आतमध्ये गेल्यानंतर तुम्ही तुमचं सर्व पाहू शकता काय पाहायचं आहे तर. परंतु आतमध्ये कसं जायचं याच्याबद्दलचा हा व्हिडिओ होता. हा व्हिडिओ आपल्याला बहुतेक नक्की आवडला असेल. तर आपले जे मित्र वगैरे असेल रिटायर झालेले त्यांना हे सांगून द्याल. ठीक आहे, धन्यवाद. यासोबत हा जो व्हिडिओ आहे हा मी संपवतो आणि आपल्याला परत एक पेन्शनचं दाखवून देतो व्हिडिओ संपवण्याच्या आधी. या ठिकाणी आपल्याला PWAMT blogspot.in हे जर टाकलं, याला एंटर केलं आपण काय होईल, आपला हा ब्लॉग दिसून जाईल. या ठिकाणी पेन्शन हा टॅब आहे, खाली यायचं. आता काय केलं यामध्ये, दिनांक 1/6 ते 26/2/2019 या काळात जे सेवानिवृत्त झाले असेल त्यांच्या बाबतीत शासनाने काय केलं आहे, का नवीन पेन्शन मध्ये सुधारणा केलेली आहे. आधी काय व्हायचं, एव्हरेज मध्ये 10 महिन्याचं एव्हरेज काढला जायचा आणि त्यानुसार पेन्शन तयार व्हायची. परंतु शासनाने काय केलं, का 1/1/2006 ते 26/2/2009 पर्यंत जे रिटायर झाले आहेत त्यांना पण आता शेवटचा जो पगार असेल त्याच्यावरच 50% पेन्शन लागून जाईल. पहिले एव्हरेज मध्ये लागायची त्याच्यामुळे कमी यायची. आता हे केलेलं आहे, हे तर हे पाहून घ्यायचं. सर्वांनी आपल्या आपल्या पेन्शन केस पाहून घ्यायच्या कशा आहेत. आणि याच्यात फॉर्म एक्सेलची सीट पण दिलेली आहे, युट्यूबवर व्हिडिओ पण दिलेला आहे कसा आहे याच्यामध्ये तर. आणि याबद्दल इथे पेन्शन केसचे पेपर दिलेले आहे, पॉवर पॉईंट दिलेला आहे. पेन्शनच्या संबंधात जेवढा तुमचा काही करस्पॉन्डन्स असेल पेन्शन बद्दल जे काही आदेश वगैरे जे काही पाहिजे सर्व याच्यात नमुने आदेश मध्ये सर्व दिलेले आहे. निवृत्ती वेतन धारकाची प्रथम ओळखच्या बाबत इथं दिलेलं आहे. CMP कशी करायची त्याचा अध्यायात दिलेला आहे. ग्रॅज्युएटी GIS याच्या संदर्भात माहिती सांगितलेली आहे. आपल्याला पेन्शन किती मिळते याबद्दल पण इथे एक्सेलची सीट दिलेली आहे. पेन्शन तयार करण्याचा एक्सेलची सीट दिलेली आहे. आणि हे सदरचे एक पेन्शनचा एक अर्ज केलेला आहे का बा आपण तो भरून ऑफिसला पेन्शनसाठी अर्ज द्यायचा. त्याच्या या ठिकाणी सर्व पेन्शन बद्दल टाकलेला आहे. तर यामुळे आज हा व्हिडिओ इथे संपवतो. धन्यवाद.